पण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर। नमस्कार, धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात आपले स्वागत। मी रत्ना सोनोने घेऊन आली आहे गेल्या 24 तासातील ताज्या घडामोडी। प्रथम एक नजर प्रमुख घडामोडींवर। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स, नीतीराज इंजिनियर्स, कल्याण इलेक्ट्रॉनिक्स, 57 महापालिका कॉम्प्लेक्स, झाशी राणी पुतळ्याजवळ। धुळे जिल्हा न्यायालयाच्या नूतन इमारतीचे बांधकाम वकिलांनी बंद पाडले। आमच्या मागण्यांचा विचार होत नाही तोवर कामाला विरोध, असोसिएशनचे अध्यक्ष राहुल पाटील। नैसर्गिक आपत्तीत मेंढ्या मृत्युमुखी पडतात, तरीही आर्थिक मदतीपासून आम्ही वंचित, असे म्हणत शिंदखेडा तालुक्यातील मेंढपाळांचा मतदानावर बहिष्कार। धुळे शहरातील चितोड रोड लगत असलेल्या श्रीकृष्ण कॉलनीतील मोबाईल टॉवरचे काम थांबवा, नागरिकांचे जिल्हा प्रशासनाला निवेदन। परतीच्या पावसामुळे फुलशेतीला फटका, ऐन दिवाळीच्या सणांच्या काळात फुलांच्या दरात वाढ होणार, सध्या झेंडूची फुले 50 रुपये प्रति किलो दराने विक्री। आणि दिवाळी सण आणि येणारा हिवाळा लक्षात घेऊन बाजारात विविध प्रकारांच्या मिठाईसह सुक्या मेव्याची खरेदी, मिठाई खरेदीने बाजाराला ऊर्जित अवस्था। आता बातम्या विस्ताराने। धुळ्यात नव्याने उभारण्यात येणाऱ्या जिल्हा न्यायालयाच्या इमारतीत वकिलांना बसण्यासाठी पुरेशी जागा नाही, असे म्हणत जिल्हा बार असोसिएशनने लाल फिती लावून प्रशासनाचा निषेध नोंदविला, तसेच इमारतीचे बांधकाम बंद पाडले। यावेळी ठेकेदार आणि बार असोसिएशनच्या सदस्यांमध्ये शाब्दिक चकमक उडाली। न्यायालयाच्या इमारतीत वकील आणि पक्षकारांना बसण्यास जागा उपलब्ध करून दिली जाणार नसेल तर या कामाला विरोध केला जाईल, असे म्हणत बार असोसिएशनचे अध्यक्ष राहुल पाटील यांनी नाराजी व्यक्त केली। धुळे शहरातील महात्मा फुले स्मारकासमोरील जागेत जिल्हा न्यायालयाची नव्याने इमारत उभारण्यात येत आहे, परंतु या बांधकामाला बार असोसिएशनच्या सदस्यांनी विरोध केला। वकील आणि पक्षकारांना बसविण्यासाठी जागा अत्यंत कमी आहे, यासाठी बार असोसिएशनने बांधकामाला विरोध केला। वारंवार पाठपुरावा करून देखील दखल घेण्यात आली नाही। बुधवारी बांधकाम सुरू झाल्याचे समजताच वकील संघाचे अध्यक्ष राहुल पाटील यांनी सुमारे 200 वकिलांसह बांधकामाच्या ठिकाणी मोर्चा काढून विरोध दर्शविला। जोपर्यंत आमच्या मागण्यांचा विचार होत नाही तोपर्यंत कामाला सुरुवात करू नका, असा पवित्रा राहुल पाटील यांनी घेतला। यावेळी ठेकेदार आणि बार असोसिएशनच्या सदस्यांमध्ये शाब्दिक चकमक उडाली। न्यायालयाच्या इमारतीत वकील आणि पक्षकारांना बसण्यास जागा उपलब्ध करून दिली जाणार नसेल तर या कामाला विरोध केला जाईल, असेही राहुल पाटील यांनी यावेळी सांगितले। तरी धुळे न्यायालयाच्या नवीन इमारती पक्षकार लोकांना व वकिलांना बसायला पुरेशी जागा नाही। ती जागा मिळवण्यासाठी मागच्या 6 महिन्यापासून आम्ही सतत प्रयत्न करत आहोत, पण प्रशासनाने आम्हाला कोणताच प्रतिसाद दिला नाही। आमच्या पत्रांना, आमच्या विनंतीला कोणताही मान न देता डायरेक्ट प्रशासनाने काम सुरू करून दिलं, तर आम्ही प्रशासनाने आमच्या मागण्यांची कुठंतरी दखल घेतल्याशिवाय आम्ही काम सुरू होऊ देणार नाही। आम्ही लोकशाही मार्गाने, महात्मा गांधींच्या मार्गाने आंदोलन करणार आहोत। आज हां, आणि अधिकारी आमच्या अंगावर येतात, कोणाची ताकद आहे त्यांना, कोणाचं बळ आहे? हां, अंगावर येतात ते वकील संघाचे, तुमच्याकडे स्टँडर्ड आहे का अधिकाऱ्याची भाषा? तर हे अधिकारी किंवा कॉन्ट्रॅक्टरचे जे माणसं अंगावर येत आहेत हा पण प्रकार चुकीचा आहे। तरी आम्ही लोकांसाठी लढतोय, सामान्य माणसांसाठी लढा आहे, त्या लढ्याला आम्हाला सामान्य लोकांचाही प्रतिसाद आहे। सर्व असताना कॉन्ट्रॅक्टर आणि अधिकारी वर्ग त्यांच्या वैयक्तिक हितासाठी या सगळा खेळ त्यांनी चालू केलेला आहे। सर, पुढची भूमिका काय राहील तुमची? पुढची भूमिका काय? पुढची भूमिका हीच आहे की लोकांना आणि वकिलांना बसायला पुरेशी जागा भेटायला पाहिजे,
आमच्या मागण्या प्रशासनाने मान्य कराव्यात, मान्य करेल नाही करणार तोपर्यंत आमचा लढा वेगवेगळ्या माध्यमातून सुरू राहील. तुम्ही आज काम बंद आंदोलन पुकारलेले, जोपर्यंत तुमच्या मागण्या तोपर्यंत राहणार आहे का एकच दिवसासाठी? कोर्टाचं कामकाज आम्ही बंद नाही करणार, कारण ते सामान्य लोकांचं काम आहे. यासाठी तुम्ही स्टे घेण्यासाठी कोर्टात पुन्हा जाणार आहात? पुढच्या भूमिका जसं जसं प्रशासन ऍक्ट करेल त्याप्रमाणे ठरतील, आजच डिसाइडेड. विधानसभा निवडणुकीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. दुसऱ्या दिवशी बुधवारी दुपारी 2 पर्यंत धुळे शहर विधानसभा मतदारसंघातून 13 तर धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून 14 उमेदवारांनी अर्ज खरेदी केले. दुसऱ्या दिवशी एकही उमेदवाराने अर्ज दाखल केलेला नाही. विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. त्यासाठी इच्छुकांकडून 22 ऑक्टोबरपासूनच उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील धुळे शहर, धुळे ग्रामीण, शिंदखेडा, शिरपूर आणि साक्री विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे. त्या त्या तहसील कार्यालयात सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून इच्छुकांना उमेदवारी अर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहेत. दररोज सकाळी 11 ते 3 या काळात इच्छुकांना उमेदवारी अर्ज दिले जाणार आहेत. दुसऱ्या दिवशी बुधवारी दुपारी 2 पर्यंत धुळे शहर विधानसभा मतदारसंघातून 14 तर धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून 14 इच्छुकांनी उमेदवारी अर्ज खरेदी केले. दुसऱ्या दिवशीही एकही उमेदवाराने अर्ज दाखल केलेला नाही. शिंदखेडा तालुक्यात मेंढपाळांना कुठल्याही मूलभूत सुविधा मिळत नाही. नैसर्गिक आपत्तीने मेंढ्या मृत्यूमुखी पडतात, तरीही आर्थिक मदत मिळत नाही. लोकप्रतिनिधींचेही आमच्याकडे दुर्लक्ष आहे, त्यामुळे आम्ही मतदानावर बहिष्कार टाकत आहोत असे निवेदन तहसीलदारांना यावेळी देण्यात आले. यावेळी बहुसंख्य मेंढपाळ बांधव उपस्थित होते. धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा येथील बहुसंख्य मेंढपाळ बांधवांनी शिंदखेडा तहसीलदारांना मंगळवारी निवेदन दिले. यावेळी मेंढपाळांनी सांगितले की रानावनात 12 महिने मेंढ्या चारण्यासाठी भटकंती करतो. बहुसंख्येवेळी नैसर्गिक आपत्तीमुळे मेंढ्या मृत्यूमुखी पडतात. परंतु अधिकारी पंचनाम्यास देखील येत नाही. तसेच आमच्या वाड्यावस्त्यांवर विद्युत दिवे, पाणी, रस्ते अशा मूलभूत सुविधाही मिळत नाही. बहुसंख्य शासकीय योजनांचा देखील आम्हाला लाभ मिळत नाही असे म्हणत मेंढपाळांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. निवेदन देताना पाऊबा ठिलारी, नाना लडके, बटू गोंदे, नाना पडळकर, लक्ष्मण सरगर, सोनू सरगर, नाना माहनवर, नारायण ठेलारी, बीरा नानवर, देवा लकडे, लखा पांढरे, सोमा खामगड, बुधा खामगड, पुना ठेलारी, अण्णा गोयकर, पंढरीनाथ लडके, बुधा कारंडे, सोना खेमकर, संतोष गोरे यांच्यासह ठेलारी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. अरे आता 20 नोव्हेंबरला जी मतदान होणार विधानसभेत, त्याच्यावरती आम्ही समस्त मेनपाळ ठेलारी समाज बहिष्कार टाकतो येणाऱ्या काळामध्ये. आमची यावर्षी भयंकर नुकसान झालेले, कुणी कुठलाही अधिकारी किंवा कुठला कर्मचारी आलेला नाही मेनपाळ ठेलारी समाजाच्या वाड्या वस्तीवरती. आणि येणाऱ्या 20 नोव्हेंबरला आमच्या ठेलारी समाजाची ताकद काय, हिद्दाकाळीशिवाय आम्ही थांबणार नाही. कारण की आम्ही आव्हान करतो मेनपाळ ठेलारी समाज बांधवांना तुमच्या माध्यमातून. खेलारी मेंढपाळ समाज आज तहसील शिंदखेडा तालुक्यात तहसीलदारांना निवेदन द्यायला आलेलो आहे. येणाऱ्या विधानसभेतील बहिष्कार टाकलेला आहे. आमच्याकडे आमचा कुठलीही योजना, कुठलीही काही मेंढपाळाला कुठलीच मदत होत नाही. दरवर्षी कोटी रुपयाची नुकसान होती मेंढपाळ ठेलारी समाजाची. कायम भटकत रानात राहतात, जे वाडे राणीवणी राहतात. कुठलाच काही अधिकारी, शासकीय अधिकारी आमच्या याच्यापर्यंत वाड्यात मुड्यापर्यंत पोहोचत नाही, दखलच घेत नाही. समाजाचे 39 गाव आहे, त्यांचे मेन राजी नुकसान पण होती. आपलं इजबाद्या होऊन जातो, लांडगे मारतात, वाघ पण निघलेले आहेत. आणि राहायला त्यांना घरकुल नाही किंवा काही योजना नाही. मेंढपाळ समाजाला कोणतीही योजना लागू नये. ताडपत्री देऊन राहतात जंगलामध्ये वाड्या वस्तीवर. कोणी गावकऱ्यांना सांगा, सरपंचाला किंवा पुढाऱ्यांना सांगा, ते सांगतात वरून तुमच्या समाजाला योजना नाही. आणि कुठली योजना आम्हाला माहीत नाही, लागू पडत नाही मेंढपाळ समाजाला. आणि शासन आमच्याकडे बघतच नाही. आमचे लोक अशी वाऱ्यावरच फिरतात की नुकसान होते. ते कोणी तलाठी सर्कल त्यांना फोन लावते, पण आमची दखल घेत नाही. बघायला पण येत नाही किती जनावरं गेली, किती जनावरं नुकसान झालेली आहे. त्याच्याकरता आम्ही या बहिष्कार करतोय. आणि या निवडणीला आम्ही आड येतो मतदान करायला. अजून काही बातम्या आपण अल्पशा विश्रांतीनंतर.
धुळे जिल्ह्याचे सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या व्यवहारात विश्वासार्ह खरेदी कोमल इलेक्ट्रॉनिक्स मध्ये. सॅमसंग कंपनीचे दर्जेदार उत्पादने पहा कोमल इलेक्ट्रॉनिक्सच्या अद्ययावत दालनात. एलईडी टीव्ही, एलईडी 3D टीव्ही, सिंगल डोअर, डबल डोअर, 3-डोअर फ्रीज, साइड बाय साइड फ्रीज, स्मार्ट एलईडी टीव्ही, अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेले स्मार्ट मायक्रो ओव्हन, 3D टेक्नॉलॉजी असलेले वॉशिंग मशीन, डिजिटल इन्व्हर्टर असलेले भारतातील पहिले सॅमसंग फ्रीज, जगातील फर्स्ट न्यू स्मार्ट कन्व्हर्टेबल फ्रीजर टेक्नॉलॉजीचे फ्रीज. स्पेशली इंडियन कस्टमर्सची गरज लक्षात घेता पाहिजे तेव्हा आपण फ्रीजरला फ्रीज सेक्शन मध्ये कन्व्हर्ट करू शकतो. याशिवाय सॅमसुई, ओनिडा, LG, सोनी, कॅल्विनेटर कंपन्यांची सर्वच उत्पादने 0% व्याज दरावर बजाज फायनान्सची सुविधा उपलब्ध. खात्रीची खरेदी करताना सूट मिळवण्यासाठी एकमात्र ठिकाण कोमल इलेक्ट्रॉनिक्स, 54 प्रबोधनकार ठाकरे संकुल, झाशी राणी पुतळ्या शेजारी, धुळे. दूरध्वनी 241-0011. मॅडम, 1 मिनिट. फिनिक्स जिथे ॲक्युरसी तिथे. फिनिक्स करन्सी काउंटिंग मशीन, बस यही है जो सही. हे 1 किलो द्या. 1 kg. फिनिक्स जिथे शंकेला वाव नाही तिथे. फिनिक्स वेइंग स्केल्स, बस यही है जो सही है. नितिराज इंजिनियर्स लिमिटेड, 1406/2 परोळा रोड, बाफना बिल्डिंग शेजारी, धुळे. फोन क्रमांक 0252-62-240-623. नंदुरबार ऑफिस, मोबाईल क्रमांक 93255-74-741. धुळेकरांच्या सेवेत 1952 पासून असलेल्या विजय कलेक्शनचे ब्लश किड्सवेअर. ब्लश किड्सवेअरमध्ये 0 ते 15 वर्षापर्यंतच्या मुलामुलींसाठी 15 जुलैपासून 30 ऑगस्टपर्यंत 10% ते 30% सूट देणारा भव्य सेल. ब्लश किड्सवेअर्समध्ये मुलांसाठी फॅशनेबल कपड्यांमध्ये कॅज्युअल वेअर, ब्लेझर, इंडो वेस्टर्न कपडे आकर्षक रंगात. 0 ते 15 वर्षापर्यंतच्या मुलींसाठी पार्टीवेअर फ्रॉक्स, वेस्टर्न वेअर, एथनिक वेअरमध्ये भरपूर नाविन्यपूर्ण कपडे. बॉन्ड बेबीसाठी बाथरसह सर्व कपडे. मुलांना निखळ आनंद देणारी नाविन्यपूर्ण आकर्षक खेळणी. एकदा ब्लश किड्सवेअरला भेट द्या आणि मुलांसाठी फॅशनेबल कपडे तसेच नाविन्यपूर्ण खेळणी खरेदी करा. पत्ता लक्षात घ्या, विजय कलेक्शनचे ब्लश किड्सवेअर, 1303 विजय कलेक्शन शेजारी, पुलवाला चौकाजवळ, आग्रा रोड, धुळे. मोबाईल 99-65-814-814. आपला प्रवास आनंददायी तेव्हाच होतो जेव्हा आपल्या वस्तू सुरक्षित असतात. त्यासाठी तुमच्याकडे हवी वैशिष्ट्यपूर्ण बॅग. बॅगच्या खरेदीसाठी फक्त VIP सुटकेस सेंटर. सुटकेस विक्रीच्या व्यवसायात 1947 पासून निरंतर सेवा. देशांतर्गत प्रवास असो की परदेश यात्रा, त्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण सुरक्षित बॅग हवीच. स्कूल बॅग, डेली कलेक्शन मनी बॅग, हँडबॅग, शॉपिंग बॅग, जिम बॅग, ट्रेकिंग बॅग, वॉटर बॉटल बॅग, टिफिन बॅग, ऑफिस बॅग. अहो एवढंच काय, प्लंबिंग, इलेक्ट्रिक कामांसाठी टूल बॅग घ्या आणि आत्मविश्वासाने व्यवसाय करा. VIP, अमेरिकन टुरिस्टर, स्काय बॅग, सफारी, वाईल्ड क्राफ्ट, डिस्नी अशा नामांकित कंपन्यांच्या हव्या तशा बॅग घ्या. पत्ता लक्षात घ्या, VIP सुटकेस सेंटर, 1854 आग्रा रोड, सराफ बाजार, जैन मेडिकल शेजारी, धुळे. मोबाईल क्रमांक 93704-92485, 94051-70895. बोरिसकर माळीबंधू यांचे स्वामी इलेक्ट्रॉनिक्स. सर्वोत्कृष्ट इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची खरेदी केवळ स्वामी इलेक्ट्रॉनिक्समध्येच. हिंदवेअर, फेबर, इलिका, कुचिना या नामवंत कंपन्यांचे धुळे नंदुरबार जिल्ह्यातील एकमेव अधिकृत होलसेल वितरक. मॅक्स सायलेन्स किचन चिमणीस, मॅक्स सेफ टेक्नॉलॉजी असलेले हॉब्स, कुकटॉप, शेगडी, बिल्ट इन ओव्हन, मायक्रोवेव्ह, डिश वॉशर, LG, वोल्टास, वरपूल, लॉइड, MI, इंटेक्स, हुंडाई, वन प्लस, TCL कंपन्यांचे रेफ्रिजरेटर्स, AC, वॉशिंग मशीन, होम थिएटर, LED TV खरेदी करा. बजाज, क्रॉम्प्टन, हॅवल्स, ओरिएंट, उषा, सिस्का, ज्योती, सूर्या, प्रीती या नामवंत कंपन्यांचे सर्वोत्कृष्ट आणि विविध डिझाईनमधील फॅन,
इस्त्री, गॅस तसेच इलेक्ट्रिक गिझर, मिक्सर, ज्युसर, ॲक्वागार्ड, केंट, लिव प्युअर, युरेका, फोर्ब्स कंपनीचे वॉटर प्युरिफायर, वॉटर सॉफ्टनर, व्हॅक्युम क्लीनर, नामांकित कंपन्यांच्या पीठगिरणी, ल्युमिनस, मायक्रोटेक कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरी. 20 वर्षांचा अनुभव असलेल्या स्वामी इलेक्ट्रॉनिक्सकडून खरेदीची शिफारस नामवंत इंजिनियर्स आणि इंटेरियर्स करतात. तुम्ही एकदा भेट देऊन खात्री कराच. स्वामी इलेक्ट्रॉनिक्स, झाशी राणी पुतळा चौक, धुळे. मोबाईल क्रमांक 73-874-72-220, 97-673-42-692. लवचिक, पिळदार शरीर आणि आकर्षक व्यक्तिमत्व साकारण्यासाठी धुळ्यातील मॉन्स्टर फाईट क्लब हेच विश्वासपात्र ठिकाण. मॉन्स्टर फाईट क्लबमध्ये सर्वोत्तम वर्ल्ड क्लास फॅसिलिटीज आहेत. सर्टिफाईड ट्रेन मास्टर्सकडून घ्या शास्त्रोक्त प्रशिक्षण. शाळकरी मुलांसाठी कराटे, किकबॉक्सिंग, वुशू यांचं प्रशिक्षण. मुलांच्या ॲक्टिव्हिटीज डेव्हलपमेंटसाठी फनफुल एक्सरसाइज. निर्णय क्षमता वाढीसाठी माइंड गेम्स, स्ट्रेंथ एक्सरसाइज. अजूनही खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज. 18 वर्ष वयापुढील मुलामुलींसाठी बॉक्सिंग, किकबॉक्सिंग, म्युताई फाईट, कराटे, वुशू, ब्राझिलियन, जिऊ नित्सू फाईट, सेल्फ डिफेन्स ट्रिक्स, मिक्स मार्शल आर्ट्स, फिटनेस बरोबरच वजन कमी करण्यासाठी एरोबिक्स कार्डिओ, कार्डिओ किक बॉक्सिंग, क्रॉस पीट, फंक्शनल ट्रेनिंग, स्ट्रेंथ अँड कंडिशन ट्रेनिंग, बॉडी फ्लेक्सिबिलिटीसाठी वैशिष्ट्यपूर्ण ट्रेनिंग. मॉन्स्टर फाईट क्लबमधील प्रत्येक खेळ ॲक्टिव्हिटीजमध्ये राज्यस्तर, राष्ट्रीय स्तर, आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत खेळण्याची आणि स्पोर्ट करिअर करण्याची संधी. मॉन्स्टर फाईट क्लब म्हणजे वर्ल्ड क्लास फॅसिलिटीज सेंटर. मंडळी नमस्कार. धुळ्यातील सुप्रसिद्ध रॉयल मेन्स वेअर धुळे शहरात पावलोपावली झालेल्या दुकानांच्या गर्दीत ग्राहकांना खात्रीशीर कपडे किफायतशीर किमतीत देण्यात रॉयल मेन्स वेअर कटिबद्ध आहे. शर्ट, जीन्स, फॉर्मल, अरमानी, टी शर्ट्स, कॅज्युअल कपडे तसेच ब्रँडेड वॉचेस व इतर सर्व ॲसेसरीज. दरवेळी नव्या पिढीसाठी आकर्षक नवीन व्हरायटीज असलेले कपडे, पुरुषांसाठी सर्व प्रकारची कपडे उपलब्ध असलेले धुळे शहरातील एकमेव परिपूर्ण दालन म्हणजे रॉयल मेन्स वेअर. सोहळा कुठलाही असो, रुबाब फक्त तुमचाच. यासाठी एकच खात्रीचं ठिकाण रॉयल मेन्स वेअर, बांबू गल्ली नंबर 4, श्रीराम कॉम्प्लेक्स, राजू भाऊसार फेटेवाले जवळ, धुळे. एकदा अवश्य भेट द्या, कपडे खरेदीचा मनमुराद आनंद घ्या. रॉयल मेन्स वेअर धुळे. संपर्क 90-21-28-22-25. धन्यवाद. उत्तम क्वालिटीच्या वस्तू, दर किफायतशीर आणि अपेक्षित सूट फक्त एस्मार्ट मध्येच. रोज लागणाऱ्या विविध वस्तू एकाच ठिकाणी खरेदी करा. सर्व प्रकारच्या बिस्किटांवर 10% सूट. बोर्नव्हिटा हॉर्लिक बूस्ट खरेदीवर 8% सूट. नेस्ले मॅगी नूडल्सवर 5% सूट. सुहाना मसाला खरेदीवर 20% सूट. बॉडी वॉश, डिश वॉश, डिटर्जंट बार, लिक्विड सोप खरेदीवर 7-50% सूट. हार्पिक नायझॉल आणि इतर फ्लोअर क्लीनरवर 7-50% सूट. कॅडबरी किटकॅटच्या किमतीवर 5% सूट. सर्व प्रकारच्या तुपावर 5% सूट. खाद्यतेल किफायतशीर दरात. चहा कॉफीवर 5-50% सूट. टूथपेस्ट खरेदीवर 8-25% सूट. मधाच्या खरेदीत 10% सूट. सौंदर्य प्रसाधने, हेअर केअर, डिओ, परफ्यूम खरेदीवर 8-50% सूट. सॅनिटरी पॅडवर 10%, तर हिमालया बेबी प्रॉडक्टवर 20% सूट. डायपर, डायपर पॅन्टच्या किमतीवर 10-25% सूट. पूजापाठ साहित्य खरेदीवर 10-50% सूट. स्टेशनरीसाठी 10%, वयांसाठी 25%. पुस्तक कव्हर खरेदीवर 30% सूट. सेलो कंपनीच्या कप सेटवर 25% सूट. सर्व प्रकारची प्लास्टिक भांडी, खेळणी, कापडी खेळणी, पर्स, रेनकोट, छत्री किफायतशीर दरात. विविध कंपन्यांच्या बिस्किट, नूडल्स, साबण, सौंदर्य प्रसाधनाच्या ग्राहकांसाठी बाय वन गेट वन फ्री, अर्थात एक खरेदी करा एक मोफत मिळवा. किफायतशीर खरेदीसाठी आजच भेट द्या एस्मार्ट इंडियन ऑइल पेट्रोल पंपासमोर, दत्त मंदिर चौका पुढे, देवपूर, धुळे. मोबाइल 90-280-69-393. अल्पशा विश्रांतीनंतर धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात पुन्हा एकदा आपले स्वागत. धुळे शहरातील मुख्य रस्त्यांवर मोकाट जनावरांनी ठाण मांडले आहे.
परिणामी अपघातांचे प्रमाण वाढले आहे. महापालिका प्रशासनाने मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी यावेळी केली आहे. धुळे शहरातील मुख्य चौकांमध्ये आणि रस्त्यांवर मोकाट जनावरे ठाण मांडून बसतात. मोकाट जनावरांमुळे आजवर लहान मोठे अपघात झाले आहेत. महापालिका प्रशासनाला वारंवार कळवून देखील याची दखल घेतली जात नाही असे म्हणत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. दिवाळी सण 8 दिवसांवर येऊन ठेवला आहे. साहजिकच ग्रामीण भागातील नागरिक देखील शहरात विविध वस्तूंच्या खरेदीसाठी येत आहेत. महापालिका प्रशासनाने जनावर मालकांवर दंडात्मक कारवाई करावी अशी मागणीही नागरिकांनी केली. धुळे शहरातील चितोड रोड परिसरातील अनधिकृत मोबाईल टॉवरचे काम थांबवा अशी मागणी निवेदनातून जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली. प्रशासनाला वारंवार निवेदन देऊन देखील टॉवरचे काम थांबविण्यात आलेले नाही. आगामी काळात तीव्र आंदोलन होईल असा इशारा नागरिकांनी दिला. धुळे शहरातील चितोड रोड परिसरातील बहुउद्देशीय वाणीमंगल कार्यालय परिसरात विजय बाबूराव चौधरी राहतात. चौधरी यांच्या छतावर मोबाईल टॉवर उभारण्यात येत आहे. मोबाईल टॉवरचे काम तात्काळ थांबवा असे म्हणत परिसरातील नागरिकांनी जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले. मोबाईल टॉवरमुळे उत्सर्जित होत असलेले रेडिएशन हे आरोग्यासाठी हानिकारक आहे. यामुळे विविध प्रकारांचे आजार निर्माण होण्याची शक्यता आहे. मोबाईल टॉवरचे काम थांबवा यासाठी वारंवार महानगरपालिका प्रशासन आणि जिल्हा प्रशासनास निवेदन देण्यात आले, परंतु याची दखल घेण्यात आलेली नाही. आगामी काळात टॉवरचे काम बंद झाले नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करू असा इशारा दीपक साळवे या नागरिकाने दिला. निवेदन देताना श्रीकृष्ण कॉलनीतील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. वाणी बहुउद्देशीय मंगल कार्यालयाच्या बाजूला श्रीकृष्ण कॉलनीमध्ये चौधरी नामक जो व्यक्ती आहे, विजय बाबूराव चौधरी म्हणून, त्या व्यक्तीने त्याच्या खासगी बिल्डिंगवरती जे टॉवर उभा केलेला आहे आणि तो टॉवर उभा करण्यासाठी त्याने तिथं ज्या सह्या वगैरे NOC वगैरे द्यावे लागतात परिसरातल्या नागरिकांच्या, त्या त्यांनी बोगस घेतलेल्या आहेत असं आम्हाला कळलेलं आहे. तो टावर परिसरामध्ये आल्यानंतर तो स्वतः ते घर भाड्याने देऊन दुसरीकडे राहायला जाणार आणि परिसरातल्या नागरिकांना मॅग्नेटिक रेडिएशनचा धोका निर्माण करणार. टॉवर हा मॅग्नेटिक रेडिएशनचा प्रसारण करतो आणि त्याच्याने जीवितला धोका असतो हे सायंटिफिकली प्रूव्ह झालेलं असताना सुद्धा, आणि शासकीय नियम असा आहे की टॉवर जे आहेत हे गावाच्या बाहेर किंवा जिथं नागरी वस्ती कमी असेल अशा ठिकाणी उभारले गेले पाहिजेत असे याचे ट्रिब्युनलचे निर्णय आहेत. असं असताना सुद्धा यांनी ह्या पद्धतीने टॉवर उभारणं हे मुळातच अवैध आणि चुकीचं आहे. याला ज्या संबंधित विभागांनी विधानसभा निवडणुका निर्भयपणे पार पाडण्यासाठी अधिकारी कर्मचाऱ्यांनी सतर्क रहावे अशा सूचना निवडणूक खर्च निरीक्षक रामनाथन आर यांनी केल्या. निरीक्षक रामनाथन आर यांनी मंगळवारी पारोळा रोड चौफुली आणि नगाव चौफुली येथे बैठक पथकास भेट देऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. प्रत्येक वाहनाची तपासणी करून वाहनांच्या नोंदी घ्याव्यात अशा सूचनाही रामनाथन आर यांनी केल्यात. विधानसभा सार्वत्रिक निवडणुकांसाठी 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे, त्यासाठी प्रशासन सतर्क झाले आहे. धुळे जिल्ह्यातील 5ही विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक खर्च निरीक्षक रामनाथन आर यांनी पारोळा चौफुली आणि नगाव चौफुली येथे बैठक पथकास भेट दिली, तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी खर्च निरीक्षक श्री रामनाथन आर यांनी बैठक पथकास मार्गदर्शक सूचनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी यासाठी नियुक्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपल्यावर सोपविलेली जबाबदारी काळजीपूर्व पार पाडावी, प्रत्येक वाहनाची तपासणी करूनच वाहनांच्या नोंदी घ्याव्यात असेही सांगितले. यावेळी त्यांच्यासोबत कार्यकारी अभियंता मुकेश ठाकूर उपस्थित होते. अजून काही बातम्या पण अल्पशा विश्रांतीनंतर. दर्जेदार इलेक्ट्रॉनिक्स होम अप्लायन्सेससाठी धुळे शहरातील एकमात्र ढोबळे सरांचे कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स. ब्रँडेड कंपन्यांची बहुविध उत्पादने वाजवी किमतीत घ्या. कल्याणी इलेक्ट्रॉनिक्समध्ये जिल्ह्यातील गोदरेज कंपनीचे एक्सक्लुसिव्ह ब्रँड आउटलेट, ACचे समृद्ध दालन, ब्रँडेड कंपन्यांचे वॉशिंग मशीन, भांडी धुण्याचे मशीन, फुल्ली ऑटोमॅटिक घरगुती आटा चक्की, फूड प्रोसेसर, ज्युसर, ग्राइंडर, सीलिंग फॅन, टेबल फॅन, वॉल फॅन, स्टँड फॅन, ओव्हन, इस्त्री, इलेक्ट्रिक गिझरची खरेदी खात्रीने करा. नामांकित कंपन्यांच्या AC आणि फ्रीजचे तर स्वतंत्र दालन. हव्या त्या क्षमतेचा आणि रंगाचा फ्रीज खरेदी करा. जागतिक दर्जाच्या फेबर कंपनीची स्वयंपाकघरातील चिमणीस, कुकटॉप गॅस शेगडीसह खरेदीसाठी अर्थसहाय्य मिळेल.
0% व्याजदराचे 4 हप्ते ॲडव्हान्स भरून उर्वरित रक्कम 8 हप्त्यात भरा. व्याजदर 0%, प्रोसेस फी 0% आणि डाऊन पेमेंटही 0%. बजाज फायनान्स, HDFC बँक, HDB बँक, TVS कन्झ्युमर लोन या कंपन्यांचे अर्थसहाय्य घ्या. इन्व्हर्टर बॅटरी विश्वासाने खरेदी करा. आकर्षक एक्सचेंज ऑफर, 1 वर्षाची विस्तारित वॉरंटी, 1 वर्षाचा उत्पादन विमा मोफत. मनपसंत ब्रँडेड वस्तूंची आजच खरेदी करा. कल्याण इलेक्ट्रॉनिक्स, 57 महापालिका कॉम्प्लेक्स, झाशी राणी पुतळ्याजवळ, धुळे. दूरध्वनी 0252-62-211, 295-311. मोबाईल 94-204-39-111. आपल्याकडे मंगल कार्य असो की इतर कार्य, ते सदैव आपल्या आठवणीत राहतील असे धुळे शहरातील सर्वांची पहिली पसंत मन भावन हॉटेल आणि बँक्वेट हॉल. बेसमेंटला प्रशस्त पार्किंगची सुविधा, सुंदर वातावरणात मन भावन हॉटेल आणि बँक्वेट हॉल. 100% स्वादिष्ट, चविष्ट आणि दर्जेदार शाकाहारी जेवण, स्वच्छ स्वयंपाकगृह, भरपूर पोषणयुक्त खाद्यपदार्थ. जर आपली मागणी असेल तर जैन फूड देखील आपणास मिळेल. सुमधुर आणि कर्णमधुर संगीताच्या आनंदात संपूर्ण परिवार, नातेवाईक, मित्रमंडळी यांच्या सोबत भोजनाचा आनंद घेता येईल. दर्जेदार साऊंड सिस्टीम सह प्रोजेक्टरची व्यवस्था, विशेष पोशाखात प्रसन्न व्यक्तिमत्व असलेले विनम्र कर्मचारी मार्फत सेवा. टेबल बुकिंग ऑनलाईन करता येईल. आमच्याकडे बर्थडे पार्टी, स्नेह संमेलन, साखरपुडा, मॅरेज अॅनिव्हर्सरी, डोहाळे जेवण, बिझनेस मीटिंग, गेट टुगेदर पार्टी, बारसे, किटी पार्टी, इतर कार्यक्रमांसाठी आपण मन भावन हॉटेल आणि वातानुकूलित बँक्वेट हॉलची बुकिंग करू शकता. आपल्याला हवं असेल तर झोमॅटो, स्विगी वरून पार्सल देखील आपण मागवू शकता. हॉटेल मन भावन, प्रीमियम थाली आणि बँक्वेट हॉल, आबासाहेब आर पाटील व्यापारी संकुल, दुसरा मजला, गरी नंबर 6, पावळा रोड, धुळे. बुकिंग आणि अधिक माहिती करिता 90-316-37-171 आणि 90-316-47-171. ब्रँडेड फॅशनेबल कपड्यांसाठी तरुणांची पसंती फक्त अपोलो गार्मेंट्सलाच. खास तरुणांच्या आग्रहास्तव आता अपोलो NX हे स्वतंत्र दालन. अपोलो गार्मेंट्स मध्ये जीन्स पॅन्टच्या भरपूर व्हरायटी, फॉर्मल पॅन्ट्स, ट्राउजर्स, चितोस पॅन्ट, स्ट्रेचेबल जीन्स, पार्टीवेअर शर्ट्सची भरपूर रेंज, फॉर्मल आणि फॅन्सी कॅज्युअल शर्ट्सची भरपूर रेंज, फॅन्सी टी शर्ट्स, केप्रीज, नाईट पॅन्ट, तुम्हाला हव्या त्या क्वालिटीचे रंगसंगतीचे कपडे माफक किमतीत. आता खास तरुणांसाठी अपोलो NX दालन. अपोलो NX मध्ये कुर्ता पायजमा, उत्कृष्ट ब्लेझर्स, मोदी जॅकेट्स, इंडो वेस्टर्न ड्रेसेस, शेरवानी, फ्रेश आणि फॅशनेबल पॅन्ट्स आणि शर्ट्स. डेबिट आणि क्रेडिट कार्ड स्वीकारले जातील. एकदा भेट द्या अपोलो गार्मेंट्स अँड अपोलो NX, गरुड मैदान कॉम्प्लेक्स, शॉप क्रमांक 77-78, साक्री रोड, धुळे. दूरध्वनी 0252-62-283-611. स्पेशल खानदेशी तडका असलेले हॉटेल चूल अंगण. प्रत्येक भाजी चुलीवर स्वतः मालक बनवितात. चूल अंगणची वैशिष्ट्ये म्हणजे स्वाद आईच्या हातचा. मटका स्पेशल कोल्हापुरी, मटका मटन स्पेशल, मटका गावरान चिकन, मटका बिर्याणी, हैदराबादी मटका बिर्याणी, स्पेशल मालवणी मटका, एकापेक्षा एक चवदार. याशिवाय प्रॉन्स बिर्याणी, अंडा बिर्याणी, सुरमई, पॉपलेट, बांगडा, पाखदा, मांदेली, फिश, ओले बोंबील, खेकडा लटपट, प्रॉन्स लटपट, प्रॉन्स करी, प्रॉन्स आणि बोंबील ठेचा, झणझणीत रश्श्यासोबत कळना, दादर, बाजरी, तांदळाची भाकरी, रोटी बटर, रोटी नान, बटर नान, पराठा, लच्छा पराठा, जिरा राईस, स्ट्रीम राईस, फ्राईड राईस, दाल खिचडी. चुलीवरील मटका हंडी खाण्यासाठी एकदा अवश्य भेट द्याच हॉटेल चूल अंगण, कृषी महाविद्यालयाजवळ, पारवा रोड, धुळे. मोबाईल क्रमांक 95-116-77-079 आणि 83-292-11-171. परिपूर्ण ऑक्सिजनयुक्त बेड असलेले धुळे जिल्ह्यातील रुग्णालय म्हणजे केशरानंद मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल. अद्ययावत सर्वोत्कृष्ट वैद्यकीय उपकरणांमुळे अचूक निदान, अतिदक्षता विभाग असलेल्या केशरानंद हॉस्पिटलमध्ये ऑर्थो सर्जरी, न्यूरो सर्जरी, युरोलॉजी, प्लास्टिक सर्जरी, बालरोग, नवजात शिशुचिकित्सा, स्त्रीरोग आणि प्रसूती चिकित्सा, दंतचिकित्सा, जनरल सर्जरी, श्वसन विकारांवर प्रभावी उपचार, अत्याधुनिक उपकरणांसह ऑपरेशन थिएटर, ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरयुक्त बेडची सुविधा,
अखंड ऑक्सिजन पुरवठ्यासाठी जनरेटर आणि स्वतःचा ऑक्सिजन निर्मिती प्लांट, 24 तास अखंड सेवेसाठी नर्सिंग स्टाफ आणि मेडिकल स्टोर्स, प्राथमिक शिक्षणापासून वैद्यकीय शिक्षणापर्यंत गुणवत्ता धारण करणारे डॉक्टर महेंद्र बोरसे छातीरोग तज्ज्ञ आणि फुफ्फुस विकार तज्ज्ञ आहेत. डॉक्टर महेंद्र बोरसे यांच्या नेतृत्वाखालील केशरानंद मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये प्रधानमंत्री जन आरोग्य सेवा आणि महात्मा फुले जन आरोग्य सेवा योजनेअंतर्गत मोफत उपचारांची सोय. केशरानंद हॉस्पिटलमध्ये छातीच्या आजारासोबतच ऑर्थोपेडिक्स म्हणजेच हाडांचा आजार, ट्रॉमा म्हणजेच ॲक्सिडेंटचे रुग्ण, मेंदूच्या सर्जरी, गायनॅकच्या सर्जरी, स्त्रीरोग तज्ज्ञ, जनरल सर्जरी ह्या सगळ्या सर्जरी योजनेमार्फत अगदी मोफत होत असतात. विश्वास तुमचा, परिपूर्ण आरोग्य सेवा केशरानंदची. केशरानंद मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, स्टेशन रोड, धुळे. नमस्कार धुळेकरांना, तर आज मी आली आहे धुळ्यातील एकमेव अशा भव्य दिव्य फर्निचर मॉल मध्ये ज्याचे नाव आहे डिझायर फर्निचर मॉल. नवीन घराची सजावट करायची असो अथवा जुन्या घराचं रिनोव्हेशन करायचं असो, तुम्हाला इथे सर्वच प्रीमियम गोष्टी अगदी होलसेल दरात उपलब्ध होतील. वेगवेगळ्या प्रकारचे देवघर, टीव्ही शेल्फच्या हजारो डिझाईन, छान असे बेडरूम सेट विथ बेड, कबर्ड अँड ड्रेसिंग टेबल सोबत आणि डायनिंग टेबल मध्ये सुद्धा ही विविध डिझाईन, छान असे स्टोरेज कबर्ड, सोफा सेट मध्ये हजारो डिझाईन आणि त्याचबरोबर खास दिवाळीच्या निमित्तावर डिझायर मॉल घेऊन आले आहेत आमच्या सर्व खास ग्राहकांसाठी अप टू 70% डिस्काउंट सुद्धा. काय तर मग विचार कसला करताय, आपल्या घराच्या सजावटीसाठी इतर कुठेही न जाता फक्त आणि फक्त डिझायर फर्निचर मॉलला नक्की व्हिजिट करा. आमचा पत्ता डिझायर फर्निचर मॉल, सेंदाणे हॉस्पिटलच्या बाजूला, साखरी रोड, धुळे. धन्यवाद. तुम्ही विद्यार्थी असा, नोकरदार असा की उद्योजक असा, तुमच्या सोबत असलेली बॅग तुमच्या व्यक्तिमत्वाविषयी खूप काही सांगते. तेव्हा परफेक्ट बॅग घेण्यासाठी चला वाळके बंधूंच्या जहिंद बॅग सेंटरकडे. मुलांसाठी स्कूल बॅग म्हणजे पुस्तकं, वह्या, कंपॉस बॉक्स, टिफिन बॉक्स राहतील नीटनेटक्या जागेवर. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी कॉलेज बॅकपॅक, उच्च शिक्षणाची पुस्तके, नोट्स आणि तत्सम साहित्यासाठी अगदी परफेक्ट बॅग. लॅपटॉप बॅग म्हणजे तुमच्या डाटा बँकेचं लॉकरच. ऑफिस बॅग तर तुमच्या व्यक्तिमत्वाचाच एक भाग. ट्रॉलीज आणि ट्रॅव्हल बॅगेत अनेक कंपार्टमेंट्स. कपडे आणि वस्तूंसाठी वैशिष्ट्यपूर्ण फोल्डर. निमित्त कोणतंही असू द्या, आप्तस्वकीयांना भेट द्या छानसी प्रमोशनल बॅग. अत्याधुनिक जापानी मशीनच्या सहाय्याने निर्माण होणाऱ्या संपूर्ण सुरक्षित टिकाऊ बॅग अगदी वाजवी दरात. एकदा अवश्य भेट द्या वाळके बंधूंच जहिंद बॅग सेंटर, 116 जहिंद कॉलनी, जहिंद जलतरण तलाव, देवपूर, धुळे. दूरध्वनी 22 52 93. सुरत येथील शिवम क्लिनिकच्या SR चौधरी यांच्याकडून धुळे जिल्ह्यातील साखरी येथे सुद्धा रुग्णसेवा. सांधेदुखी, गुडघेदुखी, कमरदुखी, पाठदुखी, मानदुखी, चालताना त्रास होणे, बसताना त्रास होणे, उभे असताना त्रास होणे, संधिवात, स्लिप डिस्क, हातापायास मुंग्या येणे, हाडे दुखणे आणि सांधे दुखण्यावर परिणामकारक उपचार. आजवर अनेक जण दुखण्यातून बरे झालेत. काय काय फरक पडला तुम्हाला हे ट्रीटमेंट केल्यानंतर? आता गुडघ्यांमध्ये हलकापणा आला, कमरेमध्ये पण आराम पडला, गर्दनमध्ये पण एकदम चांगला वाटतं. बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक महिला सायटिका या व्याधीनं त्रस्त आहेत. उपचार, फिजिओथेरपी आणि औषधांसाठी संपर्क करा. गुडघ्यांमध्ये खूप त्रास होता, कमरेमध्ये त्रास होता आणि मानेमध्ये यांना पूर्ण जकडणसारखं होतं. तर यांची आज जी थेरपी झाली कायरोप्रॅक्टिक, तर या थेरपीनंतर यांना बराचसा आराम मिळालेला आहे. RS चौधरी, श्री सिद्धेश्वर जनरल अँड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, बोरकर कॉम्प्लेक्स, धुळे रोड, साखरी. तसेच प्लॉट नंबर 165 दीपक नगर, गायत्री नगर शेजारी, छत्रपती शाळेजवळ, चिंता चौक, नवाग्राम, उदना, सुरत. मोबाईल 84607 29978. अल्पशा विश्रांतीनंतर धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात पुन्हा एकदा आपले स्वागत. परतीच्या पावसामुळे फुल शेतीला फटका बसला आहे. परिणामी शहराच्या बाजारपेठेत फुलांची आवक कमी झाली आहे. आवक कमी झाल्याने दरात वाढ होईल अशी माहिती विक्रेत्यांनी यावेळी दिली. मागणीच्या तुलनेत आवक नसल्याने दरात किलो मागे 30 ते 40 रुपयांनी वाढ होण्याची शक्यता आहे. धुळे जिल्ह्यातील बहुसंख्य शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांना फाटा देत फुल शेती केली आहे.
यात धुळे तालुक्यातील अवधान, रानमळा, तिखी, कुंडाने, बिल्लाडी आणि नगाव ही गावे आघाडीवर आहेत. यंदा फुल शेती मोठ्या प्रमाणात बहरली होती, परंतु परतीच्या पावसाने नुकसान केले. आगामी काळात दिवाळीचा सण आहे. दिवाळी सणात फुलांना मोठ्या प्रमाणात मागणी असते, परंतु मागणीच्या तुलनेत धुळे जिल्ह्यातून फुले उपलब्ध होणार नसल्याने फुलांच्या दरात वाढ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. धुळे तालुक्यातील अवधान येथील शेतकरी योगेश धापटे यांनी फुल शेती फुलवली आहे, परंतु परतीच्या पावसाने फुल शेतीला फटका बसला आहे. हवामान खात्याने पुन्हा पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. येणाऱ्या काळात पाऊस झाला तर पुन्हा नुकसानच होईल अशी चिंता आता शेतकऱ्यांना आहे. आगामीच्या तुलनेत आवक कमी होईल, परिणामी प्रति किलो 40 ते 20 रुपयांची वाढ होईल असे व्यावसायिकांचे म्हणणे आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी, निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडावी या उद्देशाने जिल्हा पोलीस दलाने मंगळवारी ऑपरेशन ऑल आउट मोहीम राबविली. या मोहिमेअंतर्गत 6 पिस्टल मॅगझिनसह 8 जिवंत काडतुसे, 16 तलवारी, 1 कोयता, 1 गुप्ती जप्त करण्यात आली, तर 17 संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच गावठी हातबट्टी आणि विदेशी दारू वाहतुकीवर कारवाई करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस प्रमुख श्रीकांत धिवरे यांनी धुळे जिल्ह्यात नाकाबंदी आणि ऑल आउट ऑपरेशन राबवून कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार मंगळवारी सायंकाळी 7 ते पहाटे 3 वाजेपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात नाकाबंदी ऑल आउट ऑपरेशन राबविण्यात आले. या मोहिमेअंतर्गत 6 पिस्टल मॅगझिनसह 8 जिवंत काडतुसे, 16 तलवारी, 1 कोयता, 1 गुप्ती जप्त करण्यात आली, तर 17 संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच गावठी हातभट्टी आणि विदेशी दारू वाहतुकीवर कारवाई करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आपण धुळे जिल्ह्यामध्ये काल एक ऑपरेशन ऑल आउट असं राबवलं होतं आणि त्यामध्ये आपण फार मोठ्या प्रमाणात कारवाई केलेली आहे. आपण एकूण 6 पिस्टल्स जप्त केलेले आहेत आणि 8 गोळ्या त्याच्यामध्ये जप्त केलेल्या आहेत. त्याचप्रमाणे एकूण 19 तलवारी आपण याच्यामध्ये जप्त केलेल्या आहेत. एकूण 35 साधारणतः आपण लिकरच्या केसेस केलेल्या आहेत. याच्यामध्ये गांजा देखील मोठ्या प्रमाणात पकडलेले आहे. 17 वॉन्टेड अक्युज्ड होते, ते देखील आपण याच्यामध्ये पकडण्यात आलेले आपण यशस्वी झालेलो आहोत. आणि 22 नॉन अवेलेबल वॉरंट जे आहेत ते देखील आपण याच्यामध्ये सर्व्ह करण्यात यशस्वी झालेलो आहोत. त्याचप्रमाणे साधारणतः 80,000 आपण ट्राफिक व्हायोलेशनच्या केसेस देखील केलेल्या आहेत. 29 जे अटल गुन्हेगार आहेत त्यांच्या हाऊस सर्च देखील आपण याच्यामध्ये काल केलेले आहेत. याप्रमाणे आपण विधानसभेसाठी अशी कार्य केली. दिवाळी आणि येणारा हिवाळा लक्षात घेऊन तयार फराळाबरोबरच सुखामेवा खरेदी केला जात आहे. आप्तस्वकीयांना दिवाळीनिमित्त भेटवस्तू देण्यासाठी सुखामेवा खरेदी केला जात आहे. तर दिवाळीतील फराळात असणारा चिवडा, चकली, लाडू, शंकरपाळे, बाकरवडी हे पदार्थ खरेदी केले जात आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर फराळ आणि सुखामेव्याच्या खरेदीतून लाखो रुपयांची उलाढाल होऊ लागली आहे. दिवाळी सणानिमित्त पूर्वी घरोघरी फराळ तयार केला जात असे, परंतु बदलत्या जीवनशैलीत बहुसंख्य महिला नोकरी आणि उद्योग व्यवसायात सक्रिय झाल्या आहेत. त्यामुळे महिलांकडे पुरेसा वेळ नसल्याने महिला दिवाळीनिमित्त तयार करणारा फराळ खरेदी करीत आहेत. येणाऱ्या काळात हिवाळा सुरू होईल, थंडीत पोषण मूल्य असणारे स्निग्ध पदार्थ खरेदी केले जातात. त्यामुळे निरनिराळे व्यावसायिकांनी सुख्यामेव्यातील बदाम, काजू, पिस्ते, खारी, खोबरे आणि अंजीर यासारख्या वस्तू बाजारात आणल्या आहेत. अनेक महिलांकडून तयारी केलेला फराळ खरेदी केला जातो, त्यामुळे व्यावसायिकांनी असा फराळ विक्रीस आणला आहे. 1/2 किलो, 1 किलो या प्रमाणात या वस्तू आहेत. बटर आणि चना चकली 300 रुपये किलो, शेव 200 रुपये किलो, निरनिराळ्या चवीचे शंकरपाळे चिवडा 300 रुपये किलो, पापडी 280 रुपये प्रति किलो, भाकरवडी 250 रुपये प्रति किलो, बदामाचा हलवा 440 रुपये प्रति किलो या दराने विक्री होत आहे. दिवाळी सणानिमित्त भेट देण्यासाठी तयार फराळ आणि सुकामेवा खरेदी केला जात आहे. त्यानिमित्त बाजारात ऊर्जितावस्था प्राप्त झाली आहे. धुळे शहरासह जिल्ह्याचे बुधवारी कमाल तापमान 33.0 सेल्सिअस इतके होते, तर किमान तापमान 19.0 इतके होते. आर्द्रतेचे प्रमाण सकाळी 88 तर दुपारी 57% होते. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. या बातमीपत्राचे प्रायोजक होते सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स, नीतीराज इंजिनियर्स, कल्याण इलेक्ट्रॉनिक्स, 57 महापालिका कॉम्प्लेक्स, झाशी राणी पुतळ्याजवळ.
जिल्हा न्यायालयाच्या नूतन इमारतीचे बांधकाम वकिलांनी बंद पाडले. आमच्या मागण्यांचा विचार होत नाही तोवर कामाला विरोध, असोसिएशनचे अध्यक्ष राहुल पाटील. नैसर्गिक आपत्तीत मेंढ्या मृत्यूमुखी पडतात तरीही आर्थिक मदतीपासून आम्ही वंचित, असे म्हणत शिंदखेडा तालुक्यातील मेंढपाळांचा मतदानावर बहिष्कार. धुळे शहरातील चितोड रोड लगत असलेल्या श्रीकृष्ण कॉलनीतील मोबाईल टॉवरचे काम थांबवा, नागरिकांचे जिल्हा प्रशासनाला निवेदन. परतीच्या पावसामुळे फुलशेतीला फटका, ऐन दिवाळीच्या सणांच्या काळात फुलांच्या दरात वाढ होणार. सध्या झेंडूची फुले 50 रुपये प्रति किलो दराने विक्री. आणि दिवाळी सण आणि येणारा हिवाळा लक्षात घेऊन बाजारात विविध प्रकारांच्या मिठाईसह सुक्या मेव्याची खरेदी, मिठाई खरेदीने बाजाराला ऊर्जित अवस्था. याबरोबरच धुळे टीव्हीचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया बातमीपत्राच्या पुढील प्रसारणात. तोवर नमस्कार. पण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर.